आतापर्यंत आपण जॉबचे किंवा वस्तूचे मोजमाप करण्यासाठी स्टीड रूल या साधनाचा वापर केलेला आहे. स्टीड रूल या साधनाद्वारे आपल्याला सर्वसाधारण प्रकारचे मोजमाप करता येते, परंतु त्याहीपेक्षा सूक्ष्म मोजमाप आपल्याला करावेचे असल्यास आपल्याला सूक्ष्म मेजरिंग इन्स्ट्रुमेंटच्या साधनाचा वापर करावा लागेल. तर आज आपण मायक्रोमीटर या सूक्ष्म मोजमापाच्या साधनाचा वापर कशा प्रकारे करतात पाहणार आहोत. तर मायक्रोमीटर हे सूक्ष्म मोजमापाचं साधन असून याद्वारे जॉबचं बाहेरील मोजमाप आपल्याला 0.01 मिलीमीटर किंवा 1/100 मिलीमीटर एवढ्या ॲक्युरेशीमध्ये अचूकपणे चेक करता येते. हे मायक्रोमीटरचं जे प्रिन्सिपल आहे, जे तत्व आहे, ते नट आणि बोल्ट यावर आधारलेलं आहे. ज्या प्रकारे नट आणि बोल्ट कार्य करते तशा प्रकारचं मायक्रोमीटरचं तत्व आहे. तर मायक्रोमीटरची जे रेंज आहे, जे साईज आहे, ती साईज किंवा तो रेंज 25 मिलीमीटरच्या फरकानं उपलब्ध असतो. म्हणजेच 0 ते 25 हा एक मायक्रोमीटर, 25 ते 50 दुसरा मायक्रोमीटर, 50 ते 75 तिसरा मायक्रोमीटर, 75 ते 100 चौथा मायक्रोमीटर, म्हणजे असा 25 मिलीमीटरच्या फरकानं आपल्याला मायक्रोमीटर उपलब्ध असतात. तर त्याच्यानंतर हा मायक्रोमीटरची आकृती आपण इथं काढलेली आहे. हा मायक्रोमीटर आहे. तर ही यू आकाराची मायक्रोमीटरची फ्रेम असते. या फ्रेमवरती या मायक्रोमीटरची साईज दाखवलेली असते. तर यावरती 0 ते 25 अशा प्रकारची साईज दाखवलेली आहे. म्हणजेच हा मायक्रोमीटर जे आहे 0 ते 25 मिलीमीटरपर्यंत आपल्याला जॉबचं बाहेरील मोजमाप करण्यासाठी वापरता येते. ही फ्रेम कास्ट स्टील या धातूपासून तयार केलेली असते. त्यानंतर या यू आकाराच्या फ्रेमच्या डाव्या साईडला एक छोटासा स्टीलचा पीस जोडलेला असतो, त्याला ॲन्विल असं म्हणतात. तर हा ॲन्विल जो आहे निकेल क्रोमियम स्टील किंवा क्रोमियम स्टील या धातूपासून बनवलेला असतो. तर निकेल क्रोमियम स्टील या धातूपासून बनवण्याचं जे मुख्य कारण आहे की निकेल क्रोमियम स्टील हा धातू कोणत्याही वातावरणाचा या धातूवरती परिणाम होत नाही. म्हणून जे काही सूक्ष्म मोजमापाचे साधन आहे त्या साधनाचे मुख्य भाग जे आहेत ते निकेल क्रोमियम स्टील किंवा क्रोमियम स्टील या धातूपासून बनवलेले असतात. त्यानंतर या फ्रेमच्या उजव्या साईडला हा इथे स्पिंडल दाखवलेला आहे. हे स्पिंडल जे आहे या थिंबलच्या साह्याने मागे पुढे चालतो. हा थिंबल फिरवल्यानंतर या स्पिंडलची मागे पुढे चाल होते. स्पिंडल आणि ॲनव्हिल या दोन्हीच्या टोकामध्ये जॉब हा फिक्स केलेला असतो. म्हणजे हा आपला जो जॉब आहे, तर हा जॉब या ॲनव्हिल आणि स्पिंडल यांच्या समोरील टोकामध्ये जॉब पकडला जातो किंवा स्थित केला जातो. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे हा लॉकनट आहे. तर लॉकनट हा आपण घेतलेले मोजमाप चुकू नये किंवा घेतलेले मोजमाप कमी जास्त होऊ नये म्हणून लॉक करण्यासाठी या लॉकनटचा वापर केला जातो. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे स्लीव किंवा बॅरेल. म्हणजे हा जो भाग आहे हा आहे स्लीव किंवा बॅरेल. तर याला स्लीव किंवा बॅरेल असं म्हणतात. या स्लीव किंवा बॅरेलवरती जे स्टँडर्ड पद्धतीची मार्किंग केलेली असते, या स्लीव किंवा बॅरेलवरती एक लाईन मारलेली असते, त्या लाईनला डेटम लाईन असे म्हणतात. आणि या डेटम लाईनच्या वरील बाजूस पूर्णपणे समान असे मिलीमीटरचे भाग केलेले असतात किंवा मिलीमीटरची मार्किंग केलेली असते. आणि डेटम लाईनच्या खालील बाजूस 1/2 मिलीमीटरचे समान भाग केलेले असतात. तर जे डेटम लाईनच्या वरील बाजूस पूर्ण मिलीमीटरचे भाग केलेले असतात त्याला पूर्ण मिलीमीटर असे म्हणतात. आणि जे डेटम लाईनच्या खालील बाजूवरती जे 1/2 मिलीमीटरचे भाग केलेले आहेत त्याला सब डिव्हिजन असं म्हणतात. त्यानंतर पुढचा जो भाग आहे तो आहे थिंबल. हा थिंबल, या थिंबलवरची जे मार्किंग केलेली आहे ते पूर्ण गोलाकार भागावरती समान 50 भाग केलेले आहेत. म्हणजे थिंबल हा पूर्ण गोलाकार भागामध्ये एक फेरा फिरवल्यानंतर तो 50 भाग अंतर चालतो. तर हा थिंबलच्या साह्याने
या स्पिंडलची चाल मागे पुढे करता येते. त्यानंतर शेवटचा जो पार्ट आहे तो आहे रॅचेस टॉप. तर हा जो रॅचेस टॉप आहे तो अॅनव्हिल आणि स्पिंडल यांच्यामध्ये जॉब हा व्यवस्थित टच झाला की नाही ते आपल्याला या रॅचेस टॉपच्या सहाय्याने चेक करता येते. म्हणजे ये स्पिंडल आणि अॅनव्हिल यांचे टोक तंतोतंत टच करण्यासाठी हा रॅचेस टॉपचा वापर केला जातो. म्हणजे रॅचेस टॉपनं फिरवल्यानंतर दोन्ही स्पिंडल आणि अॅनव्हिल याचे टोक तंतोतंत टच झाल्यानंतर या रॅचेस टॉपमधून आपल्याला करकर किंवा कटकट असा आवाज येतो. तर त्यावेळेस आपल्याला जो जॉब आपला अॅनव्हिल आणि स्पिंडलच्या टोकाला तंतोतंत टच झाला किंवा मॅच झाला असं आपण समजायचं आहे. तर त्यानंतर आपण पाहणार आहोत की थिंबल डिव्हिजन. तर थिंबल डिव्हिजन कशा प्रकारे केलेले असतात तर यामध्ये इथं एक स्केच दाखवलेला आहे. तर यामध्ये हा आपला थिंबल आहे आणि थिंबलवरती ही डेटम लाईन काढलेली आहे. या डेटम लाईनच्या वरील बाजूस आपण मिलीमीटरचे भाग केलेले आहे आणि डेटम लाईनच्या खालील भागामध्ये अर्ध्या मिलीमीटरचे भाग केलेले आहे. तर या डेटम लाईनच्या वरती जो 0, 5, 10, 15, 20, 25 तर अशा प्रकारची मार्किंग केलेली असते. तर या डेटम लाईनच्या वरील भागामध्ये एका रेषेमधलं अंतर जे आहे ते 1 मिलीमीटर आणि डेटम लाईनच्या खालील बाजूमध्ये एका रेषेमधलं जे अंतर आहे ते आहे 0.5 मिलीमीटर. म्हणजेच या डेटम लाईनच्या खालील बाजूमध्ये 1 मिलीमीटरचे समान 2 भाग केलेले असतात. तर अशा प्रकारची या डेटम लाईनवरती पूर्ण मिलीमीटर आणि 0.5 मिलीमीटर अशा प्रकारची मार्किंग केलेली असते. त्यानंतर हा आहे थिंबल डिव्हिजन. म्हणजे थिंबलवरती कशा प्रकारचे मार्किंग केलेली असते तर या गोलाकार आकाराच्या पूर्ण परिघावरती 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45 आणि 50 ऐवजी पुन्हा 0. तर अशा प्रकारे या पूर्ण थिंबलच्या परिघावरती समान 50 भाग केलेले असतात आणि हे पूर्ण समान 50 भाग फिरवल्यानंतर किंवा अंतर चालल्यानंतर या थिंबलचा एक फेरा पूर्ण होतो. तर त्यानंतर आपण लिस्ट काउंट पाहणार आहोत. म्हणजेच जो लिस्ट काउंट आहे तर या थिंबलच्या एका रेषेमधलं जो अंतर आहे तो आहे मायक्रोमीटरचा लिस्ट काउंट. तर लिस्ट काउंट आपण इथं काढलेला आहे की थिंबलचा एक फेरा पूर्ण फिरवल्यानंतर तो 0.5 मिलीमीटर अंतर चालतो आणि 0.5 मिलीमीटर अंतर चालल्यानंतर तो किती भाग पूर्ण फेरा पूर्ण करण्याकरिता किती भाग अंतर चालतो म्हणून आपण केलेला आहे 1/50. 1/2 × 1/50 = 1/100 मिलीमीटर म्हणजेच हा झाला मायक्रोमीटरचा लिस्ट काउंट. म्हणजे हा 0.01 मिलीमीटर अशा प्रकारे या मायक्रोमीटरचा लिस्ट काउंट काढला जातो. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मोजमाप करण्यासाठी आपल्याला मायक्रोमीटरचा वापर करता येतो. तर यामध्ये आपल्याला माप कशा प्रकारे घेतला जातो ते आपल्याला पुढील लेसनमध्ये बघायचं आहे. तर यामध्ये जो क्लासिफिकेशन किंवा जे वर्गीकरण आहे मायक्रोमीटरचं ते आपल्याला बघायचं आहे. तर मायक्रोमीटरचं जे वर्गीकरण आहे तर त्यामध्ये नंबर 1 मायक्रोमीटरचं जे वर्गीकरण आहे त्यामध्ये नंबर 1 आपल्याला टाईप म्हणजे मायक्रोमीटरचे वेगवेगळ्या प्रकार वेगवेगळे प्रकार असतात. जसे की हा मायक्रोमीटर जॉबचं बाहेरील मोजमाप करतात म्हणून याला आउटसाईड मायक्रोमीटर असं म्हणतात. आणि जे
इनसाइड जॉबचं आतील मोजमाप करायचं असल्यास इनसाइड मायक्रोमीटर वापरला जातो आणि जॉबची खोली चेक करण्यासाठी डेप्थ मायक्रोमीटर वापरला जातो। तर हा आउटसाइड मायक्रोमीटर आहे, म्हणून स्पेसिफिकेशन किंवा क्लासिफिकेशन देत असताना नंबर एक टाइप, नंबर दोन साइज, की आपल्याला कोणत्या साइजचा मायक्रोमीटर आवश्यक आहे किंवा पाहिजे किंवा मागवायचा आहे। त्याच्यानंतर नंबर तीन, एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, म्हणजे कोणत्या कंपनीचा मायक्रोमीटर आपल्याला हवा आहे। तर हे प्रॉपर स्पेसिफिकेशन दिल्यानंतर आपल्याला पाहिजे ती वस्तू किंवा पाहिजे तो मायक्रोमीटर प्रॉपर मिळत, अन्यथा आपण नुसतं मायक्रोमीटर जर लिहिलं तर काय होईल की कोणत्या प्रकारचा मायक्रोमीटर आपल्याला आवश्यक आहे किंवा कोणत्या प्रकारच्या साईजचा मायक्रोमीटर पाहिजे आहे आणि कोणत्या कंपनीचा पाहिजे आहे, तर अशा प्रकारे आपल्याला स्पेसिफिकेशन प्रॉपर देणं आवश्यक आहे। म्हणजे आपण याच्यामध्ये काय केलेलं आहे, प्रकार म्हणजे कोणत्या प्रकारचा मायक्रोमीटर पाहिजे आपल्याला, तर आपण काय करणार आहे आउटसाइड मायक्रोमीटर, आपल्याला आउटसाइड मायक्रोमीटर पाहिजे तर आपण काय करणार आहे आउटसाइड मायक्रोमीटर। त्यानंतर नंबर दोन काय आहे, साईज, म्हणजे कोणत्या साईजचा आपल्याला मायक्रोमीटर पाहिजे आहे, तर त्यामध्ये साईज आपल्याला लिहायची आहे 0 ते 25 मिलीमीटर। आणि त्याच्यानंतर जे कंपनी, तर ती कंपनी मॅटॅडोर। तर अशा प्रकारच्या यामध्ये स्पेसिफिकेशनमध्ये आपल्याला प्रॉपर माहिती द्यावी लागते, तर त्यामुळं आपल्याला प्रॉपर इन्स्ट्रुमेंट किंवा प्रॉपर मायक्रोमीटर आपल्याला मिळतो। तर अशा प्रकारे हा मायक्रोमीटर आपण इथे बघितलेला आहे। पुढील लेसनमध्ये आपण मायक्रोमीटरवरती कशा प्रकारे मोजमाप केल्या जाते ते पाहणार आहोत।